नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशन यांच्या वतीनं जी परीक्षा घेतली जाते ती म्हणजे डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा. या डॉक्टर बालवैज्ञानिक परीक्षेचे फॉर्म विद्यार्थी मित्रांनो सुटलेले आहेत, त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी ही परीक्षा इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी होत असते. मीडियम जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मीडियम जर पाहिलं तर मीडियम आहे मराठी, इंग्लिश, सेमी इंग्लिश. त्याची वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे, पहा तुम्ही क्रोमवरती वेबसाईटसुद्धा टाकू शकता फॉर्म भरण्यासाठी. MSTA.in ही वेबसाईट आहे. त्याचे रिजन दिले तुम्हाला, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर, विदर्भ आणि लातूर असे विभाग आहेत. आता तुम्हाला त्याविषयी जर काही अजून या ठिकाणी तुम्हाला जर पाहायचं असेल तर सिलेबस दिलेला आहे, पहा बाळांनो. सायन्स टेक्स्टबुक ऑफ द महाराष्ट्र स्टेट बोर्ड अँड अदर बोर्ड्स म्हणलेलं आहे, बघा सिलेबस दिलेला आहे तुम्हाला. सायन्स टेक्स्टबुक ऑफ फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ, म्हणजे इयत्ता 6वीच्या परीक्षेसाठी 4थी, 5वी आणि 6वीचं विज्ञानाचं पुस्तक तुम्हाला अभ्यासायचं आहे. 9वीच्या परीक्षेसाठी इयत्ता 7वी, 8वी आणि 9वीचं पुस्तक अभ्यासायचं आहे. एकूण जर रजिस्ट्रेशन फी जर पाहिली शाळेसाठी रेग्युलर विद्यार्थ्यासाठी जर पाहिलं तर 320 आहे, आणि जर तुम्ही लेट फीमध्ये जर भरणार असाल तर 25 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला एक्स्ट्रा भरायचे. पहा, दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल म्हणजे तुम्हाला शाळेकडून फॉर्म भरायचा नाही आहे तर तो शाळेकडून फॉर्मसुद्धा तुम्हाला भरणं नसेल तर तुम्ही स्वतःहून सुद्धा भरू शकता. 500 रुपये आहे एकूण फी. ऑथेंटिक बुक जर पाहिले तर त्या ठिकाणी त्यांचं मेनका पब्लिकेशनचं एक पुस्तक मिळतं, ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी 250 रुपये आणि 50 रुपये कुरिअर चार्ज, असं 300 रुपयामध्ये पुस्तक त्यांचं मिळेल, ते सुद्धा तुम्ही नक्कीच घ्या. या परीक्षेचे एकूण जर पाहिले तर 4 स्टेज असतात. स्टेज नंबर 1 जर पाहिली, 100 मार्क्स, 100 MCQs 90 मिनटामध्ये सोडवायचे असतात. त्यामध्ये जर पाहिलं तर 7.5% एकूण विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी लेवल 2 जातात. अदर अबोव 35 मार्क्स गेट पासिंग सर्टिफिकेट. बघा, जर पहिल्या स्टेजला तुम्हाला 35 पेक्षा जास्त गुण मिळाले असतील 100 पैकी तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं बाळांनो, डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेचं. स्टेज नंबर 2 ही प्रॅक्टिकलची परीक्षा असते. या प्रॅक्टिकलच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 30 मार्क्सचं प्रॅक्टिकल 30 मिनिटांमध्ये घ्यायचं असतं. त्याच्यामध्ये 10% विद्यार्थी सिलेक्ट होतात तिसऱ्या आणि चौथ्या फेजसाठी. विद्यार्थी 6वीसाठी जर पाहिले तर 5 एक्सपेरिमेंट 6 मार्क्स प्रत्येकाला आहे, म्हणजे 6 × 5 = 30 मार्क्स झाले. 9वीसाठी जर पाहिलं तर 3 एक्सपेरिमेंट असतात, त्याच्यामध्ये एक फिजिक्सचा असतो, एक केमिस्ट्रीचा असतो आणि एक बायोलॉजीचा असतो. म्हणजे एकूण जर पाहिले तर 10 10 10, म्हणजे 10 ही 30 मार्क 9वीला असतात. बघा, मेडल पहा, मेडल अश्युअर्ड इफ सिलेक्टेड अँड डी कम्प्लीट नेक्स्ट 2 स्टेजेस. पहा, तुम्हाला त्या ठिकाणी मेडलसुद्धा मिळतं. स्टेज 3 जनरल इंटरव्ह्यू असतो तुमचा 30 मार्क्सचा, तो असतो 5 ते 7 मिनटाचा, ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारचा असतो. स्टेज 4 जर पाहिली तर इंटरव्ह्यू बेस्ड ऑन ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट. तुम्हाला रिसर्च प्रोजेक्ट कसे असणार आहे ते सुद्धा आपण त्याचा एक व्हिडिओ मी देईल. त्यासाठी चॅनलला बाळून सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलवरती नक्की क्लिक करून ठेवा, कारण की आत्तापर्यंत सर्वाधिक जास्त व्हिडिओ मी डॉक्टर होमी बाबाच्या आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून दिलेले आहेत, या वर्षी देखील देणार आहे. 30 मार्क्सचा इंटरव्ह्यू असतो, 5 ते 7 मिनिट तो घेतला जातो. आता डेट पाहूया आपण. डेट जर पाहिलं तर पहा बाळांनो, परीक्षेसाठी कोणकोणत्या डेट असतात ते सुद्धा दिलं आहे तुम्हाला इथे. मेडल असतात तुम्हाला गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल. गोल्ड मेडल जर मिळवायचं असेल तर 10% मधल्या ज्या विद्यार्थ्यांना असतात, पहिल्या 10% विद्यार्थ्यांना, त्यामध्ये सर्टिफिकेट असतं आणि स्कॉलरशिप असते 5000 रुपयाची, एक वेळेसलाच ती मिळून जाते. पहा, सिल्वर मेडल जर पाहिलं तर सर्टिफिकेट 1 टाइम स्कॉलरशिप आहे 3000 रुपये. ब्रॉन्झ मेडल जर पाहिलं तर सर्टिफिकेट प्लस 1 टाइम स्कॉलरशिप आहे 2000 रुपये. अदर प्राइसेस रिजन वाईज सेपरेट ट्रॉफी असते. बघा, म्हणजे आपण जे मागाशी रिजन पाहिलेस ते रिजन वाईज आपण इथे रिजन पाहिले. पहा, म्हणजेच मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर, विदर्भ, लातूर अशा रिजन वाईज तुम्हाला ट्रॉफी असते जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. आता पहा, रजिस्ट्रेशन कसं कधी चालू झालं आहे. जर तुम्हाला शाळेकडून फॉर्म भरायचा असेल तर
1 जुलै ते 31 जुलै दरम्यान, म्हणजे आता रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे बाळांनो याचं, शाळेकडून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुम्ही सुरुवात करा. लेट फी जर पाहिले तर 1 ऑगस्ट टू 16 ऑगस्ट, म्हणजे 1 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट आहे. जर तुम्हाला स्वतःला रजिस्ट्रेशन करायचं असेल, इंडिव्हिज्युअल शाळेकडून नाही करायचं, 1 ते 16 ऑगस्ट दरम्यान करायचं आहे. थेअरीची परीक्षा जर पाहिली तर ही सेकंड वीकमध्ये आहे नोव्हेंबरच्या. रिझल्ट जर पाहिला त्याचा तर 3rd week of December आहे. प्रॅक्टिकल परीक्षा जर पाहिली 6वीची तर 5 जानेवारीला आहे. प्रॅक्टिकल राऊंड जर पाहिला 9वीचा तर 19 जानेवारी 2025 आहे. रिझल्ट ऑफ द प्रॅक्टिकल राऊंड जर पाहिला तर 2nd week of February, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आहे. ऑनलाईन सबमिशन ऑफ द ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट 9th March 2025 आहे. इंटरव्ह्यू असतं तुमचा 3 आणि 4 16 मार्च 2025 आहे. प्राईज डिस्ट्रीब्युशन जर पाहिलं तर 6 एप्रिल 2025 आहे. पहा आता तुम्हाला हे ऑनलाईन मोडनेच फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याचे तुम्हाला इथे पहा काही इन्फॉर्मेशन दिलेले आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात. पहा तुमचं आडनाव, करेक्ट स्पेलिंग, कॅपिटल लेटर, जेंडर लिहायचं, स्टँडर्ड मिडियम, पॅरेंट, व्हॉट्सअप नंबर, ईमेल आय डी, बर्थ डेट, सॉफ्ट कॉपी ऑफ द स्टुडंट, लेटेस्ट पासपोर्ट साईज, फोटो, या सगळ्या गोष्टी पहा तुम्हाला लागतात. त्या सगळ्या तुम्हाला करायच्या आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे तर त्याचे पहा तुम्हाला स्टेप दिलेले आहे. त्या स्टेप तुम्हाला या ठिकाणी फॉलो करा, खूप सोपं आहे. नक्की सर्वजण नक्की हा फॉर्म भरा, 6वीचे विद्यार्थी 9वीचे विद्यार्थी. आणि इथून पुढे आपण त्याचा एक तुम्हाला डेमोसुद्धा देणार आहे. नक्कीच मी स्कूलला, शाळेला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल त्याच्या स्टेप दिल्यात पहा. शाळेसाठी ऑलरेडी शाळा रजिस्टर असेल तर तुम्हाला डायरेक्ट ही प्रोसिजर वापरायची आहे, आणि नवीन असेल तर उजव्या बाजूला जी प्रोसिजर दिली ती वापरा. शाळेला लॉग इन करा, शाळेमधून विद्यार्थ्याचं लॉग इन अशा पद्धतीने करून घ्या. ओके, तर सर्वांना ऑल द बेस्ट आहे बाळांनो. सर्वांनी हा फॉर्म भरा, चांगले गुण सगळ्यांना मिळाले पाहिजेत. ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच.